जळगाव दामोद तालुक्यातील जळगाव शहरातील स्थानिक जगदंबा देवी मंदिरात वारकरी साहित्य परिषदेचा 10वा वर्धापन दिन थाटात संपन्न झाला. जिल्हाध्यक्ष श्री गजानन महाराज गायकवाड यांचे आगमन होतात. रस्त्याच्या दुतर्फा महिला भजनी मंडळींनी टाळ मृदुंगाच्या गजरात व वैष्णवी नृत्याने त्यांचे स्वागत केले. रस्त्यावर घरोघरी दिवे लावून रांगोळ्या काढून विणाकरी निवृत्ती कळमकर, मृदुंगाचार्य अश्विन मकवरे पाहुण्यांची आरती ओवाळून हार अर्पण करून स्वागत करण्यात आले होते. साधू संत येती घरात ओची दिवाळी दसरा हा प्रत्यय येत होता. संतांची अभंग गात दिंडी सोहळा मंदिरात पोहोचून जगदंबा मातेचे दर्शन घेऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष विलास वाघमारे यांनी केले. वारकरी संप्रदायाचे महत्व व संत उपदेशाची खरी गरज असल्याचे प्रतिपादन खामगाव तालुका अध्यक्ष राहुल वाकेकर यांनी केले. राष्ट्रीय कीर्तनकार सुनील वनवे यांनी सुमधुर वाणीने उपस्थितांचे लक्ष वेधले. तर यावेळी जळगाव दामोद महिला तालुका अध्यक्ष सौ सुनंदाताई चौधरी यांची निवड करण्यात येऊन त्यांना सन्मानपत्र देण्यात आले. श्रीराम उपासना मंडळाच्या सौ प्रभाताई उगले, संत मुक्ताई महिला मंडळाच्या सौ साधनाताई उपासे, माऊली महिला मंडळाच्या सौ रेणुकाताई डब्बे, दिगंबर महाराज महिला मंडळाच्या सौ सविताताई वानखडे यांना सन्मानपत्र देण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे शेगाव तालुका अध्यक्ष गणेशराव जवंजाळ, तालुका संघटक संतोष वसतकार, बुलढाणा जिल्हा कार्यसंघटक अनंतराव महाले, संग्रामपूर तालुका अध्यक्ष शरदराव वसतकार, सचिव राजू खंडारे लाभलेले होते. जळगाव दामोद तालुका अध्यक्ष प्रकाश घोंगटे, सचिव भाऊराव उमाळे तसेच प्रतिष्ठित धर्मकार्यात अग्रेसर असणारे श्री विजय कुलकर्णी सर, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलासबापू देशमुख, ज्येष्ठ पत्रकार नानासाहेब कांडलकर, संत तुकाराम महाराज पतसंस्थेचे मॅनेजर नंदकिशोर निमकर्डे साहेब, समाधान झुंजारे, वंदनाताई कांडलकर सह 10 महिला भजनी मंडळाची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिभक्त परायण ज्ञानेश्वर बावस्कर यांनी तर आभार प्रदर्शन राम उपासना मंडळाचे भगवान भाऊ अतकरे यांनी करून पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. वारकरी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष, दोन्ही तालुक्यांचे तालुका अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते आणि सर्व वारकरी, वारकरी साहित्य परिषदेची एमसी न्यूज करिता श्रेया सिंधीकर, जळगाव.